काहीतरी असल्याशिवाय नॉट रिचेबल व्यक्ती नसतो हे तुम्हाला एक माहिती. आणि सगळ्याच पक्षश्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते महाराष्ट्रातल्या एकमेव महिला उमेदवारांवर आणि एकमेव लेडीज आणि एकमेव काम करणाऱ्या व्यक्तीवर ते विश्वास टाकलेला आहे आणि ते टाकतील. यस, त्याच्याशिवाय मी गेलीच नव्हती. मी अवघ्या 3 महिन्यापूर्वी गेली होती. 3 महिन्यासाठी कोणी गेलं नसतं. ही तरी शब्द दिला असेल म्हणूनच 3 महिन्यासाठी मी गेली असेल. सहन करणं हे ते सगळं शेवटी राजकारण आहे. ते काय काय घेईल वेळ आणि काय वेळ आणेल ते राजकारणांनाच माहिती. पण आपण उमेदवारी करत आहोत एवढं. पण या काळामध्ये तुम्हाला त्यावर प्रचंड दबाव असेल. तुम्ही नॉट रिचेबल होण्याचं कारण काय? ते वेळेवर सांगेल. काहीतरी असल्याशिवाय नॉट रिचेबल व्यक्ती नसतो हे तुम्हाला एक माहिती. पण मग आता तुम्ही एक सरप्राईज या पद्धतीने इथं आलेला आहात. असं वाटतंय की महाविकास आघाडी तुम्हाला उमेदवार म्हणून जाहीर करेल? एकूण तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय. मला पूर्ण विश्वास आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर, माननीय नाना पटोले साहेबांवर, माननीय आमचे म्हणजे माननीय उद्धवजींवर. उद्धव साहेब त्यांच्याशी बोलतील, माननीय अजितदादा साहेब असतील किंवा आमचे जयंत पाटील साहेब असतील, चारी आणि सगळ्याच पक्षश्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते महाराष्ट्रातल्या एकमेव महिला उमेदवारांवर आणि एकमेव लेडीज आणि एकमेव काम करणाऱ्या व्यक्तीवर ते विश्वास टाकलेला आहे आणि ते टाकतील आणि ते त्यांचं निर्णय. मी सगळ्यांशी साधलेला आहे माननीय ठाकरे साहेबांकडे जाऊन आली. ठाकरे साहेबांनी त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत मला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी. मी नाना पटोले साहेबांशी संपर्क साधलेला आहे. मी माननीय अजितदादा साहेबांशी संपर्क साधलेला आहे. मी उद्धवजी सॉरी मी यांच्याशी जयंत पाटील साहेबांशी संपर्क केलेला आहे. पण यापूर्वी तुम्ही भाजपशी पण संपर्क केला होता, बावनकुळे सरांसोबत तुमचे छायाचित्र प्रसिद्ध झालेले आहेत. भाजपने मात्र तुमच्यासोबत तुम्हाला एबी फॉर्म दिला नाही, त्यामुळे आज हे सगळे गोंधळ झालेले. त्यांना काम करणाऱ्या व्यक्तीला थोडासा त्यांनी वेगळा विचार केला असेल म्हणून त्यांनी मला ती संधी दिली नाही. पण नक्कीच आमची महाविकास आघाडी मला संधी देईल. पण तुम्हाला असा काही शब्द दिला होता का ज्यावेळेस तुम्ही पक्षात प्रवेश केला होता, मला उमेदवारी देणार असा शब्द दिला होता? यस, त्याच्याशिवाय मी गेलीच नव्हती. मी अवघ्या 3 महिन्यापूर्वी गेली होती. 3 महिन्यासाठी कोणी गेलं नसतं. ही तरी शब्द दिला असेल म्हणूनच 3 महिन्यासाठी मी गेली असेल. कारण भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं कुठला शब्द दिला नव्हता? तुम्ही पक्षात या आम्ही विचार करू असं सांगितलेला होता. शेवटी मग त्यांचा प्रश्न त्यांची मागणी आहे नाशिकच्या काँग्रेसमधून, त्यांनी त्याची बाईट बी दिली. त्याच्याविषयी मी न बोललेलं चांगले. ते काय करतील हे कोण हे आणि हे कोणाकडे पाठिंबा मागतील त्याच्यावर मी न बोललेलं चांगलं. वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील. मला वरिष्ठांवर पूर्ण विश्वास आहे. एकूण भाजपचे 3 इच्छुक उमेदवार होते, त्यातले दोघांना भाजपने संघटनेची काही चर्चा करणार आहोत? नक्कीच मी बऱ्याच शिक्षक संघटनेची चर्चा केलेली आहे, पाठिंबा मागितलेला आहे आणि मला विश्वास आहे सगळ्या शिक्षक संघटना मला पाठिंबा देतील. कारण की शिक्षक उमेदवार म्हणून मी आहे, याच्यात एकटी आहे. आणि शिक्षकांचं 10 वर्षापासून अनेक प्रश्न, विना वेतन असतील, पेन्शन असेल, पदभरती असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडवले गेलेले आहेत आणि मग त्याच्याच माध्यमाने पुढे आलेले आहे. त्याच्यासाठी माझ्या सगळ्या संघटनांनी मला पाठबळ दिलेलं आहे. तर आताही उमेदवारी भरले अर्ज कायम झालेला आहे. आता लढण्यासाठी तेच पाठबळ देतील याचा मला. भाजपचे 3 इच्छुक उमेदवार होते नाही, मी अपक्ष उमेदवार आहे. उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता, पाठिंबा महाविकास आघाडीकडे मागते आहे. आणि संपर्क केला होता का? संपर्क केला होता का गिरीश भाऊंनी तुमच्याशी संपर्क केला होता का? मी न बोललेलं चांगलं. त्याच्याविषयी मी न बोललेलं चांगलं.